साईमयी सकाळ. मित्रांनो, आज आहे दिवस 6. आम्ही 6 वाजता उठलो. खूपच जास्त थंडी आहे इकडे. आपली पहिली निशाणी निघाली आहे पुढच्या वाटचालीसाठी. आता नाशिक फक्त 85 किलोमीटरवर आहे. अजून 2 दिवस आम्हाला चालायचं आहे आणि आम्ही आज इकडे थांबलेलो. सकाळचे 7 वाजलेले आहेत. सगळे पोरं आता हळूहळू निघत आहेत पुढे जायला. एवढी थंडी आहे की पाण्यामधून पण वाफ निघते आहे थंडी. आणि मागे आपली पालखी येते आहे. तर बघूया नाश्त्याला काय आहे आज. पहिल्या हॉल्टला, नाश्त्याच्या हॉल्टला आज आहे नाश्त्यामध्ये गरम गरम पोहे. आमचे साई सेवक सगळ्यात आधी पोचले आणि पोहे वगैरे सगळ्यात आयोजन केलं. पाणी वगैरे भरून ठेवले पोरांसाठी आणि पदयात्री शेमडे येत आहेत मागून हळूहळू. सर्दी झाली आहे सगळ्यांना. साई सेवक, साईराम, हे आमचे खूपच लाडके लाडके साई. परवा पण ह्याचा एक साबण संपला गेला. ए, किसको लेके आया भी तू? किसको लेके आया तू दिवस से? किसको लेके आया? भूल गया. भूला भूला. नहीं अरे हम लोग पालकी लेके चल रहे. सुनना, पालकी लेके चल रहे 2 जन खाली. आजू बाजू कोई नहीं. तो हम लोग स्लो स्लो चले फिर पालखी लेके. परत काय आता झोपेत चढतोस का? चढतील ना माणसं. कसा आता नाही का कुठे चालायचं आता पालखी कुणाला दिसणार? मिलिटरी कॅम्प. मिलिटरी कॅम्प. आता आम्ही म्हटल्या जो नाश्त्याचा हॉल्ट होता तिकडून निघालोय आणि आता आम्ही घाटातून चाललोय. तर माझ्यासोबत पदयात्री आहेत काही. आम्ही सोबत चाललोय सगळे. कोण पुढे गेलंय कोण मागे राहिलंय. आता सकाळचे 10:30 वाजले आणि आम्ही चाललोय घाटातून. सिन्नर घाट आहे ना हा. सिन्नर घाटातून चाललोय आम्ही हळूहळू आणि खूप कडक ऊन आहे. हळूहळू चाललोय. पाय खूप दुखत आहेत. सकाळी खूप कडक थंडी होती, आता खूप कडक ऊन पडलंय. काय समजत नाही काय चाललंय. उन्हाळा आहे की थंडी आहे तेच समजत नाही. आता सकाळी ऊन थंडी होती, आता उन्हाळा चालू झालाय. त्याचा आम्ही पवनचक्की वगैरे या क्षेत्रातून चाललोय. तुम्ही बघू शकता इकडे. पवनचक्की क्षेत्र आमचे पदयात्री आणि हा सिन्नर घाट.
सगळं ओके मध्ये मस्त थंड पावसाचे दिवस येते ना, लय भारी वाटत. आता गरम होत साई बाबा की जय. ओम साई राम. ओम साई राम. आठवण घ्या बरं का, नाशिकचे आम्ही. आता आमच्या सोबत नाशिक गाव मधले कुठचं गाव तो नाशिक गाव मूळ गाव आमचं गोंदे तुम्हाला इंचुरी. तर आम्ही इगतपुरी तालुक्यातले पदयात्री नाशिकला रामाचं मंदिर आहे गोदावरी तिकडं. रामाचं मंदिर आहे गोदावरी आहे गोदावरीला अनेक लोक येतो शिर्डीवाले सगळेच प्रांताचे लोक आहेत सगळे वारकरी तिकडे सगळे वारकरी सगळे. आता तो आहे ज्याला राम मंदिराचं ते ना त्याच्याकरता नाशिकला भरपूर आता भरपूर लोक येतात. राम तिकडे राहिले राम 14 वर्ष राम नाशिकला आले होते नाशिकला राहिले माहिती मला राम लक्ष्मण सीता चांगलं आहे एकदम मस्त मा सारखं गोदावरीला पाणी येतं. आणि ते बर्मगिरीला जाईल नसत बर्मगिरीला शंकरांनी जटा आपटली जे केस आहे ना शंकरांनी आपटली त्याच्यामधून गोदावरी निघाली आणि वैतरणा निघाली का मधून केसांमधून नदी निघाली नदी हो बर्मगिरी नाही वैतरणा आणि आपली गोदावरी ह्या दोन नद्या निघाल्या आणि त्या गुप्त होऊन कुठं आल्या माहितीये का नाशिकला आल्या डायरेक्ट गुप्त होऊन पाणी चालू इकडे नाशिकला. आज काहीतरी नवीन बघायला मिळाले इकडे घाटामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचं फूल दिसलं इथे मला एक वेगळ्याच प्रकारचं फूल आहे. ओम साईराम. नाश्त्याच्या स्पॉटनंतर चालत चालत बऱ्यापैकी सिन्नर घाट क्रॉस करून आम्ही आता आलो आहे एका शाळेत श्री साई नारायण गुरुकुल अँड ज्युनियर कॉलेज कोनांबे. कोनांबे गावात आम्ही आहे आता. तर आता आम्ही इकडे थांबणार आहोत दुपारच्या जेवणासाठी तर आपण स्पॉट बघून घेऊया कसा आहे. ओम साईराम.